नमस्कार, मी विक्रांत सामंत। कोकण नऊच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर। संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम पडला पार, 2 लाख वृक्ष लागवड होणार जिल्ह्यात। जिल्ह्यात पाऊस पूर्णतः सक्रिय, पर्यटक मात्र वळू लागले धबधब्यांकडे। मांगेली धबधबा ठरतोय पर्यटकांचे मुख्य आकर्षण। कणकवली सत्र न्यायालयात बसवण्यात आली पिवास्को मशीन। वकील आणि पक्षकारांना माहिती मिळणे झाले आता सोपे। आणि चौथ्या वनडेत इंग्लंडने श्रीलंकेवर 6 गडी राखत मिळवला दणदणीत विजय। ठळक घडामोडीनंतर वळूया सविस्तर बातमीपत्राकडे। महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला असून याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे वृक्ष लागवड आणि वृक्षदिंडी काढून जनजागृतीचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला। 1 जुलै 2016 पासून महाराष्ट्र शासनानं 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला असून आज संपूर्ण राज्यभरात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत। माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे आज विद्यार्थ्यांना 2000 वृक्षांचं वाटप आणि प्रशालेमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली। या कार्यक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी उपशिक्षणाधिकारी संजय माने व प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वडे सर यांच्या हस्ते करण्यात आला। आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली असून कनेडी हायस्कूल ते कनेडी बाजारपेठ व बँक ऑफ इंडियापर्यंत वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीविषयी समाज जागृती होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यात आला। या वृक्षदिंडीमध्ये 700 विद्यार्थी सहभागी झाले असून माकडा माकडा हुप हुप, झाडे लावा खूप खूप, वृक्ष आमचा सका सोयरा, तोची आमचा मित्र करा अशी घोषणाबाजी करण्यात आली। सकाळच्या सत्रामध्ये पर्यवेक्षक आरएस सर व हरित सेना शिक्षक मसूरकर सर यांनी पर्यावरणाचा सहसंबंध विद्यार्थ्यांना पटवून दिला। आज आम्ही आमच्या प्रशालेमध्ये या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि या जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी माननीय श्री माने सर यांच्या हस्ते आज आमच्या प्रशालेमध्ये वृक्ष लागवड केली। आता नुसती वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर हे जे वृक्ष आहेत ते यामध्ये जगवले पाहिजेत, त्यांचं या ठिकाणी संगोपन केलं पाहिजे। आज 1 जुलै 2016 महाराष्ट्र शासनाने संपूर्ण आपल्या राज्यामध्ये 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आखलेला आहे। वृक्ष हा पर्यावरणातील एक अत्यंत महत्वाचा आणि जबाबदार असणारा घटक आहे, कारण वृक्षाशिवाय पर्यावरणातील कोणताही घटक परिपूर्ण होऊ शकत नाही। आणि वृक्ष जर नष्ट झाले तर या पृथ्वीवरील किंवा या वसुंधेवरील जे अस्तित्व आहे, सजीवांचं अस्तित्व असेल, ते पूर्णपणे नस्त्यनाबूत होईल। आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष हा एक अत्यंत महत्वाचा असलेला घटक आहे। या वृक्षाची प्रत्येक व्यक्तीने, समाजातील जे जे व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी याचा चांगल्या रीतीने वापर केला, त्याचा विनियोग केला पाहिजे आणि वृक्ष लागवड करण्याचा प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे। या वृक्षदिंडीमध्ये मुख्याध्यापक वडे सर, पर्यवेक्षक आरएस सर, प्राध्यापक एस सावंत सर, जोशी सर, सावंत सर, आपटे सर, बागुल सर, भानुषे सर, क्रीडा शिक्षक बुरान सर, हाटले मॅडम, नेवेकर मॅडम, सावंत मॅडम इत्यादी शिक्षकांनी सहभाग दर्शवला। मयूर ठाकूर, कोकण नाव, सिंधुदुर्ग। कणकवली तालुक्यातील पक्षकार आणि वकील यांना आपल्या फिर्यादीची आणि केसची माहिती मिळणं आता सोपं झालं आहे, कारण आता कणकवली येथील दिवाणी सत्र न्यायालयात पिवास्को ही मशीन बसवण्यात आली असून याचा 1 जुलै रोजी शुभारंभ देखील करण्यात आला आहे। कणकवली येथील दिवाणी सत्र न्यायालयाच्या वतीने पिवास्को मशीनचा शुभारंभ करण्यात आला। याचा शुभारंभ पक्षकारांच्या हस्ते करत वेगळा पाया घालून दिलाय। पक्षकार आपल्या केस संदर्भात माहिती आता सोप्या पद्धतीने करू शकतात अशी माहिती लिपिक चेतन नेरुरकर यांनी दिली आहे। पिवास्को मशीन म्हणजे थोडक्यात या न्यायालयातील पक्षकारांना आपल्या केसची प्रकरणाची माहिती संबंधण्यासाठी एक पिवास्को मशीन बसवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पक्षकारांना आपला केस नंबर माहीत असेल तर तिथे केस नंबर देऊन आपल्या प्रकरणाची माहिती मिळू शकते। त्या प्रकरणातील पुढची तारीख, त्या प्रकरणाची काय स्टेज आहे, कुठच्या स्टेजवर आहे तेही पाहू शकता। त्याप्रमाणे आपल्या प्रकरणात कोण वकील हजर झाले तेही समजू शकते त्या ह्याच्यात विरुद्ध पार्टीने। आणि समजा त्या प्रकरणाचा नंबर माहीत नसेल तर आपलं नाव माहीत असेल तर नावही तिथं देऊन त्या ठिकाणी आपलं प्रकरण पाहू शकता त्या प्रकरणाची माहिती। वृक्षदिनाचं औचित्य साधून वृक्षारोपणही करण्यात आलं। या प्रसंगी DYSP पद्मज चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील मोरे, न्यायाधीश चौत्रे आदींसह कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते। उमेश परब, कोकण नाव, कणकवली।
एकदा का वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली की पर्यटकांची पावले आपोआपच सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या धबधब्यांकडे वळतात आणि अशातच पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली हा धबधबा. गडद धुके, तीव्र चढ उतार, हिरवळ आणि डोंगराच्या रांगांमध्ये वसलेल्या या धबधब्याकडे साहजिकच पर्यटकांची रीघ आणि संख्या आता वाढतच चालली आहे. हिरव्यागार डोंगरांची लांबच लांब रांग, तीव्र चढ उतार असे असले तरी गर्द झाडीतून जाणारे नागमोडी रस्ते, अंगाला झोंबणारा गार वारा, पाठशिवणीचा खेळ खेळणारे पांढरे शुभ्र धुके आणि धुक्याची दुलई पसरलेला नयनरम्य परिसर म्हणजे मांगेली. देशी विदेशी पर्यटकांचं वीकेंड डेस्टिनेशन मांगेलीतील पांढरा शुभ्र धबधबा म्हणजे वर्ष पर्यटनाचा मानबिंदू. पर्यटन स्थळ व्यवस्थित आहे, फक्त वरती जे 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 जाताना थोडासा रस्ता केला ना तर व्यवस्थित होईल. कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर? कुठून आला तुम्ही? मुद्दा म्हणून इथे आला. कोकणात यायचे ते धबधब्याच्या पाण्यात सचैल स्नान करण्यासाठीच, मग ती आंबोली असो, सावडाव असो की मांगेली. गेले काही वर्षात मांगेलीमध्ये शनिवार रविवार तर पर्यटकांची रीगच लागलेली असते. तेथील वर्षा पर्यटनाचे वेळ अनेकांना मांगेलीकडे खेचून आणते. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. कोकण नऊच्या अधिक बातम्यांसाठी आता तुम्ही लॉग इन करू शकता कोकण नऊची वेबसाईट www.kokannau.com वर सुद्धा. याबरोबरच बातमीपत्रात घेतो एक क्षणभर विश्रांती. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली AICTE व DTE मान्यता प्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न. विभागवार प्रवेश क्षमता: मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60, कम्प्युटर इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 120, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60. सुविधा: LCD प्रोजेक्टर आणि व्हिडिओ लेक्चर क्लासरूम, तज्ज्ञ आणि अनुभवी तसेच उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, 30,000 अधिक पुस्तके असलेले डिजिटल ग्रंथालय, कॅन्टीन, स्विमिंग पूल आणि जिम, मुला मुलींचे स्वतंत्र वसतिगृह. प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी. सिंधुदुर्ग TCS सॉफ्टवेअर द्वारा मुलांची हजेरी आणि सातत्याने पालकांशी संपर्क. विद्यार्थ्यांची आठवड्यातून 2 वेळा मोफत वैद्यकीय तपासणी आणि रुग्णवाहिकेची सुविधा. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क करा सागर सईकर 95 61 24 70 00, समीर वांगणकर 94 20 89 78 03, देवेंद्र भोसले 99 60 43 17 36, सुयोग सावंत 94 20 45 54 88. SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. अमेरिकन कंपनीचे अत्याधुनिक शेतीची अवजारे आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध. आमच्याकडे फळझाडांना रिंग करण्यासाठी आणि भात शेतीची चिखलणी करण्याची विशेष अवजारे उपलब्ध. संपर्क विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 02312640419 अथवा 26418777 अथवा मोबाईल क्रमांक 99 23 20 13 88 अथवा 99 23 20 75 88. MTD फॉर द ग्रोईंग वर्ल्ड. विजय इंजिनिअरिंग अँड मशिनरी कंपनी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. सोन्यासारख्या ग्राहकांसाठी घडवतो आम्ही नवे नवे अलंकार. बेलवलकर ज्वेलर्स, नवे पाऊल शुद्धतेच्या आणि पारदर्शकतेच्या जगात. 916 होलमार्क दागिन्यांचे शोरूम, 30 वर्षांची परंपरा, शुद्ध जुने, मनोवेदक डिझाईन्स, अविरत सेवा, खात्रीशीर दर. पत्ता: कल्प कॉर्नर, कांबळी गल्ली, बाजारपेठ, कणकवली. फोन नंबर 023-67-232-892. वाढदिवस छकुल्याचा, वाढदिवस मोठ्यांचा, वाढदिवस लग्नाचा,
साजरा करा कोकण नऊ सोबत. तुमचा फोटो आणि शुभेच्छुक कळवा. आम्ही दाखवू कोकण नाव वर दिवसभरात 15 वेळा. संपर्क 023-67-231-400 अथवा 94-04-39-52-90. ईमेल आयडी kokan.nau@gmail.com. कालमर्यादा 20 सेकंद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बातमी आहे सावंतवाडीची. सावंतवाडी येथे 1 जुलै ते 4 जुलै या कालावधीत भरवण्यात आलेल्या इंडोर गेम स्पर्धा नगराध्यक्ष चषक 2016 स्पर्धेचं उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे राजे खेमराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. सावंतवाडी शहरात नगराध्यक्ष चषक इंडोर स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे राजे खेमराज भोसले यांच्या हस्ते झाले. मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये जलतरण, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस या खेळांचा समावेश होता. या स्पर्धेला स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी द्वासे, प्राध्यापक जी ए बुवा, नगरसेविका अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते. राजेश नाईक, कोकण नाव, सिंधुदुर्ग. नुकत्याच झालेल्या चौथ्या वन डे इंग्लंडने श्रीलंकेवर 6 गडी राखत दणदणीत विजय मिळवला असून या विजयासह इंग्लंडने वन डे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडचा जेसन रॉय सामनावीर ठरला आहे. पावसाचा व्यत्यय आलेल्या चौथ्या वन डेत जेसन रॉयच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या वन डे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या जेसन रॉयला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 42 षटकात 5 गडी गमावत 305 धावा केल्या, पण इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल खेळताना 40 षटकातच 309 धावा करत दणदणीत विजय मिळवला. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग. याबरोबरच बातमीपत्रात इथेच थांबतोय. पुन्हा भेटू कोकण नावच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त कोकण नाव. पण आता या बातमीपत्रासाठी आणि इतर अधिक बातम्यांसाठी तुम्ही लॉग इन करू शकता कोकण नऊची वेबसाईट www.kokannau.com वर सुद्धा. जाण्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. नमस्कार. संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण कार्यक्रम पडला पार. 2 लाख वृक्ष लागवड होणार जिल्ह्यात. जिल्ह्यात पाऊस पूर्णतः सक्रिय. पर्यटक मात्र वळू लागले धबधब्यांकडे. मांगेली धबधबा ठरतोय पर्यटकांचे मुख्य आकर्षण. कणकवली सत्र न्यायालयात बसवण्यात आली पिवास्को मशीन. वकील आणि पक्षकारांना माहिती मिळणे झाले आता सोपे. आणि चौथ्या वन डेत इंग्लंडने श्रीलंकेवर 6 गडी राखत मिळवला दणदणीत विजय.